सब्सक्राइब करा मराठी कन्याला आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा. नमस्कार मित्रांनो, मी स्मिता, मराठी कन्याच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आज आहे 3 तारीख आणि काल 2 तारखेला व्हिडिओ मी शूट नाही केला, त्यामुळे आज काही व्हिडिओ आला नाही, पण उद्या नक्की व्हिडिओ येईल. आणि माझ्या भावाच्या साखरपुड्याच्या व्हिडिओवरती खूप प्रेम मिळते आणि खूप शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे, तर सगळ्यांना खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम माझ्या पूर्ण परिवारावरती करत राहा. काही नाही, मग चला याच नोटवरती आपण व्हिडिओची सुरुवात करूया. आणि मी आज हे कुर्ती का घातली, म्हणजे आता 2-3 व्हिडिओंमध्ये तुम्ही मला कुर्तीमध्ये बघत असाल, तर झालं आहे असं की घरात बसून बसून थोडंसं वजन वाढलं आहे आणि त्यामुळे मला माझ्या आधीचे हे मी जेव्हा कामाला बाहेर जायची तेव्हाचे जे कपडे हे आता मला थोडेसे होत नाही आहेत. सो मी म्हटलं की असेच कसे टाकून द्यायचे ना, मग त्यापेक्षा आपण एक काम करू, घरातच त्यांना थोडंसं वापरू, म्हणजे वापरून टाकलं तर थोडंसं समाधान मिळेल ना. त्याच्या आधी मी हे प्रचंड वापरलेले कपडे, जसं मी तुम्हाला म्हटलं शॉपिंगचा कंटाळा, 2-3 वर्ष तेच कपडे घालते, फार झिजवते आणि मग टाकून देते. आणि काही कपडे असतात ना असे की जे खराबच होत नसतात, त्या कॅटेगरीतले काही कपडे आहेत माझ्याकडे की ते बरीच वर्ष माझ्याकडे आहेत, खराब नाही झालेत आणि मला आवडतात म्हणून मी ते तसेच ठेवले. तर तेही मला आता, कारण कपाटात जागा होत नाही आहे, कळते का तुम्हाला, आज मी कपाट पण आवरणार आहे कारण प्रचंड गर्दी झाली आहे. तर असं सगळं चालू आहे, त्यामुळे मग मी कुर्ती रोज घालून घालून आता ते थोडं कपडे सॉर्ट आउट करायच्या मागे लागले, बाकी काही नाही. चला अमोल काय करतोय ते बघूया. बहुतेक चहा करतोय तो. काय मी म्हटलं बहुतेक चहा बनवतोय आणि तू चहा ठेवलाय ना बनवायला. हे काय पण असं आडू भुजिया खाता खाता कोण चहा ठेवतो. मी तर कशात सगळे मजेत ना. मी बघा असा आहे, मी 2 दिवसात नव्हतो ना व्हिडिओ मध्ये, मी कमेंट वाचले पण खूप मिस केलं. प्रेम आहे रे माझं व्हिडिओ प्रेम, तुझ्यापेक्षा जास्त मी तुला मिस केलं. मी नेहमी ओके डाडा बाय म्हणताना बोलायची. मी पण मिस केलं, पण त्याचा प्रूफ काय आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे, तुझ्याकडे काय प्रूफ आहे. पण जसं मी तुम्हाला काय म्हणत असते की व्लॉगिंग इज इक्वल टू अमोल, म्हणजे माझ्या आयुष्यात व्लॉग ही संकल्पना डेव्हलप नाही डेव्हलप केली. तुझ्या आधीही मी आयुष्यात व्लॉग बनवले आहेत आणि ते तितके चांगले आहेत नो डाऊट, पण ते कसं आहे ना, ते संकल्पना डेव्हलप केली याचा, ह्याने मला व्लॉगिंगसाठी खूप जास्त मोटिवेट केलं की नाही आपण व्लॉग करू, आपण हे करू, आपण डेव्हलप, म्हणजे आम्ही फिरतच होतोच ना ऑलरेडी, तर ते जिथे फिरतोय ते लोकांना दाखवायचं. आणि त्यामुळे मी खूप जास्त कम्फर्टेबल असते जेव्हा अमोल बरोबर व्लॉगिंग करत असते तेव्हा. आणि मी पण स्मिताबरोबर खूप कम्फर्टेबल असतं जेव्हा, कारण मी विश्व सायत्रीचे पण व्हिडिओज केले, त्याच्यामध्ये मला कळलं की मी असं 2-3 लाईन बोलतो आणि मग कुठेतरी जाऊन असं अटकतो मी. म्हणजे आता काय होतं की आम्ही बोलतो हे आमच्यात सिंक्रोनायझेशन आहे, मी जर का अडकलो तर तिला कळतं की आता काय बोलायचंय, हा फरफरणार आहे आता इकडे मध्येच कुठेतरी, त्याच्या आपण कंटिन्यू करूया. सो ते आहे आणि सेम हिचं पण होतं तर मी कंटिन्यू करतो. हो मी जास्त फरफरत नाही, पण मी असं कधीतरी कुठल्या तरी शब्दासाठी किंवा काहीतरी अडकली की मग तो उचलून घेतो आणि कंटिन्यू करतो, त्यामुळे हे आमचं कॉर्डिनेशन एकमेकांमधलं जे उचलून घेतो वाक्य, हा तर ते आमचं चांगलं जमलेलं आहे, त्यामुळे आम्ही आता एकदम कम्फर्टेबल झालो एकमेकांसोबत व्हिडिओ करायला. बरेच जण नोटीस करत आहेत की नाही माहिती नाही, पण अमोलचे कपडे प्लीज नोटीस करा. अरे हो हो, ते नवीन आहे टी शर्ट. मी मला वाटतं एका दोघांनीच आपण टास दिलं होतं ना की, अरे म्हणूनच मी सांगते ना रे, नवीन कपडे कमेंट करायचं असं एका दोघांनीच केलं होतं बरोबर कमेंट. थँक्यू त्या एक दोघांना ज्यांनी कोणी कमेंट केलेले, तर प्लीज नोटीस करा आणि कमेंट करा ना, असं नका करू, आम्ही तुम्हाला टास्क दिलेला मग करा तसं करायचं. मग थोडं भारी वाटत ना आम्हाला पण, एवढे पैसे घालून मी शॉपिंग केली आणि तुम्ही अप्रिशिएट पण नाही करणार. मम्मीकडे असताना मी ना जेवण बनवताना एक टॉपिक म्हणजे माझं आणि मम्मीचं असं डिस्कशन चालू होतं रे. मी असं बोलली की माहेरी गेल्यावरती पण काम करत ते बसून ना राहायचं वगैरे. आता हे बऱ्याच जणींनी ना कळलं नाही ऍक्च्युली,
त्यांनी ते निगेटिव्हली घेतलं मैत्रिणींना. निगेटिव्हली म्हणजे त्यांना ऍक्च्युली माझा मुद्दा काय बोलायचा आहे तो कळला नाही, कारण त्याच्यामधलं आमचं जे कॉन्व्हर्सेशन चालू होतं ना ते मी ठेवलं नाही, कारण व्हिडिओ ऑफकोर्स ऑलरेडी तो 16 मिनिटाचा व्हिडिओ झाला असता, ते पूर्ण कॉन्व्हर्सेशन जर मी ठेवलं असतं ना तर खूप अजून 30-1 मिनिटाचा झाला असता व्हिडिओ. कारण मी आणि आई बऱ्याच वेळ त्या विषयावरती बोलत होतो, बऱ्याच वेळ आमचं एक वेगळं डिस्कशन झालं होतं. बरं तर सगळ्याचं सार सांगायचा मुद्दा हा होता, तेव्हा मी बऱ्याच मुलींना असं बघितलं आहे की ज्या माहेरी जातात आणि काही काम करत नाहीत, आणि पूर्वीपासून त्यांना ही सवय असते की आपली आई, आता सगळ्यांच्याच आई वर्किंग असतात नसतात माहिती नाही, पण जसं आई आपली जॉबला जाऊन पण घरी येऊन पण काम करते, मेहनत करते, दोन्ही ठिकाणी तिला कामं करायची असतात, पण आई म्हणजे मशीन नाही ना, यंत्र नाही ना, ती पण एक माणूस आहे, तीही थकत असेल, तीही दमत असेल, मग आपण कामावरून येऊन बसून राहायचं आणि आपल्या आईला काम करायला लावायचं हे कितपत योग्य आहे. कारण तीही शेवटी तिचा जेव्हा संसार सुरू झालाय तेव्हापासून ते मुलं झाली, मुलांची लग्न झाली, तोपर्यंत ती म्हातारी होईपर्यंत ती कामच करत राहते. आणि तुम्ही माहेरी गेल्यावरती काम करा हे ह्या कॉन्टेक्स्ट मध्ये नाही आहे की म्हणजे तुम्ही सासरी खूप काम करता आणि मग तिकडे माहेरी गेल्यावरती आराम करायचं. सासरी पण आपण काम करतोच आणि माहेरी पण आपण काम करायलाच पाहिजे. असं ते होत, बरेच लोक ह्या गोष्टीला असं घेतात की मग सासरी काय काम नसतं का हे तुम्ही असं करत. सासरी पण काम असतं यार, दोन्ही घरी काम करा असं. आणि म्हणजे तिचं असं बोलण्याचं होतं म्हणजे मला जेवढं कळलं तेवढं की सासरी असं एवढंही आपण काही खूप जास्त मोठं काम करत नाही. चालतं असं म्हणजे की काहीच काम नसतं असं नाही होत ना. हा आपल्याला जे काम असतं ते असतातच, पण तुम्ही एवढे पण काही म्हातारे नाही ना आता की घरी जा आणि आपल्या म्हातारीला काम करायला. मी तर सासरी खूप काम करते, आता मी इकडे आराम करणार. एक मेंटल पीस ऑफकोर्स मिळतो, एक मानसिक शांतता घेण्यासाठी आपण माहेरी जातो जी आपल्याला हवी असते. याचा अर्थ असं नाही की सासरी आपल्याला मानसिक त्रास होत असतो नाही, काही जणांच्या ऑफकोर्स असेलही त्यांना खूप छान वेळत असेल, पण तरीही आपला कम्फर्ट झोन आहे आपला माहेरी, त्यामुळे त्या वातावरणात जाणं, तिथे मेंटली तो पीस ऍब्झॉर्ब करणं आणि पुन्हा सासरी येणं ही एक प्रोसेस असते. सगळ्या मुली ते करतात. आपण जसं माहेरी कामं आपल्याला जर येत असतील तर सासरी आपल्याला खूप जास्त सोपं जातं. मग सासरी गेल्यावर मुलींना एकदम अंगावर पडलं ना की मग आजारपण येणं, त्या कामाची सवय नसते, आईकडे फक्त बसून राहिलेले असतात. तर आईची काळजी या ह्याच्यामध्ये मी या हेतूने बोलली होती की तुमची आईसुद्धा हाडामासाचाच एक माणूस आहे, ती यंत्र म्हणून जन्माला आली नाही आहे. तर तिचा जन्म फक्त लोकांचं करण्यासाठी नाही झाला आहे, ती कधी आराम करणार मग? ठीक आहे, आता ज्यांची मुलगी आहे त्या म्हणतात नाही आपल्या मुलीला बसून ठेवायचं आणि आपली सून आली ना की तिला कामाला लावायची, म्हणजे सून सगळं घरातलं काम करणार पण मुलगी बसून राहणार आपली, पण आणि ती सून म्हणून जाणार कुठेतरी तिकडे तिने काम करायचं. मग मुलगी म्हणून माझं आईसाठी काहीच कर्तव्य नाही आहे, फक्त सुनेच आहे. मग मी आईला माझा आराम नाही का देऊ शकत, म्हणून मी माहेरी गेल्यावरती पण मी बसून राहणार. मी नाही बाबा, आपण सासरी खूप काम करतो, इथे मला हातात ताट पाहिजे, अजिबात नाही. तिकडे पण राहतात ना, ती पण माणसंच आहेत हाडा माणसाची, तिलाही आराम पाहिजे, आईलाही आपल्या गरज आहे की कोणीतरी बसून खायला घालावं. मग जेव्हा मुली ना स्वतःच्या आईला जेव्हा आई म्हणून वागवतील ना, तेव्हा त्या सासूला आई म्हणून वागवू शकतात. मग ते सासू ही अशी तशी नाही, ती पण आई आहे कोणाची तरी, म्हणजे ती आई समानच आहे ना, ती पण आपली आईच आहे. हा जेव्हा डोक्यात विचार येईल ना, हा फक्त विचार मला तुमच्या डोक्यात रुजवायचा होता की जे लोक स्वतःच्या आईलाही माणूस म्हणून वागवत नसतील, यंत्र समजत असतील की तिने आपल्याला फक्त खायला घालणं, आपली कामं करणं, आपले कपडे धुणं, आपली भांडी घासणं हे तिचं काम आहे, हा तिचा जॉब आहे, हे तिनेच केलं पाहिजे, हे जेव्हा डोक्यातून जाईल ना, तेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला माणूस म्हणून बघू, आपल्याला त्याच्याबद्दल आपुलकी वाटेल की नाही आपली आई दमते थकते, तिला पण बसून खाऊ पिऊ घातलं पाहिजे, तिला पण आराम दिला पाहिजे, ह्या भावना आल्या पाहिजे. एवढंच सांगायचा हेतू होता, बस बाकी काही नाही. त्यामुळे चुकीचा अर्थ लावून घेऊ नका, तुम्ही 2-3 वाक्य ऐकली म्हणून मेबी बऱ्याच जणांना गैरसमज झाला असेल. आणि कायम मी अमोल सांगत असते, आई माझ्या आयुष्यात आई ही सर्वोच्च स्थानी आहे, आईच्या नंतर जी लोक येतील ती येतील. अगदी नवरा म्हणून मी त्याला सांगितलं, प्रायोरिटी माझी कायम आई असणार आहे, माझी आई ही माझ्यासाठी सगळं आहे. आई वडील ऑफकोर्स ज्यांनी जन्म दिला, घडवलं, लहानाचं मोठं केलं, आज जे संस्कार दिले, त्यांच्यामुळे मी एक चांगली माणूस म्हणून, एक चांगली बाई म्हणून, एक चांगली स्त्री म्हणून मी घडलेली आहे. एक चांगली व्यक्तिमत्व माझे जे घडले ते माझ्या आई वडिलांमुळेच.
त्यांना वागताना वावरताना जे बघितले त्यामुळे, त्यामुळे ती यादी, त्याच्यानंतर सगळी लोक आयुष्यात. माझा हा फक्त एवढाच मुद्दा होता जो मला लोकांपर्यंत पोहोचवायचा होता, जो मी पोहोचवलेला आहे. सो मी आता सुरुवात करते जेवणाला. आज आपल्या जेवणात आहे काळ्या वाटाण्याची उसळ. आणि हे वाटाणे ना जेव्हा मी भिजत घालते ना रात्री तेव्हा काळे असतात, पण मग सकाळी त्यांचा रंग घेऊन ते हिरवे का होतात हे मला माहिती नाहीये. अजूनही कळलं नाहीये मला ते रहस्य. अमोलने लॉग इन केलेलं आहे आणि माझं जेवण पण तयार आहे आणि थोडंसं भात टाकलं. तर सक्सेसफुली मी जेवण बनवताना माझ्या या पिंक अशा कुर्तीवरती डाग पडलेला आहे. म्हणजे कुठल्याही लाईट कलरचं, म्हणजे अगदी व्हाईट कलरचा जरी माझा कोणताही टॉप कुर्ती वॉट एव्हर काही असेल आणि त्याच्यावर डाग पडला नाही, मी ते घातलं असं होईल का? नाही, शक्यच नाही ना. तुमच्यावर पण असं होतं का की तुमचे व्हाईट सफेद रंगाचे तुमचे जे कपडे असतात ते घातल्यावरती तुम्ही हमकाच त्याच्यावर डाग पाडताच पाडता? असं माझ्यासोबत कायमच होत आलेले. तुमच्यावर पण असं होतं का? होत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, मग आपण किती जुळवं आहोत हे आपल्याला कळेल. कारण बऱ्याच लोकांचे विचार आपल्याशी जुळत आहेतच, पण तुमच्या कृतीसुद्धा माझ्यासारख्या आहेत का? पावसाळा ऋतू चालू आहे असं अजिबात वाटत नाही, कारण बघताय तुम्ही आता मी गॅसजवळ होती म्हणून असं नाही, पण घाम प्रचंड येते, बाहेर कडकडीत ऊन पडलेलं आहे. हे बघा, हा माणूस काम सोडून रेसिपी बघत बसलेला असतो. बघा आता काय बघते, समोसेची रेसिपी. काम नाही आहे का? हा, काम नाही आहे का? आहे ना काम, ब्रेक घेतला मी. काय समोसेची रेसिपी बघायला? समोर दिसलं मला ते म्हणून बघतोय मी आता. समोसेचं आपण बनव, आपण तर काय खात नाही त्याच्यामुळे बनवणार नाही आपण. सध्या तुझ्या आयुष्यात स नावाचं खूप काय काय चाललंय. समोसा बघतोय, सह्याद्री, स्मिता, समोसा आणि अजून समांतर बघितलं. समांतर, हा हे राहिलंच सांगायचं. समांतर खूप मस्त सिरीज आहे, तुम्ही जाऊन बघा. पण एक डिस्क्लेमर की आता सेकंडचं जर सीझन बघत असाल, पहिलं सीझन आम्ही विथ फॅमिली बघितलं, सेकंड सीझन थोडंसं तुम्हाला डिफिकल्ट पळवलं असं पळवलं. म्हणजे आई पण बसली होती तर काही काही असे सीन आहेत ते ज्यांनी बघितले त्यांना माहिती असेल, तर असं म्हटलं अरे आणि असं पुढे पुढे घेत घेत आम्ही ते थोडंसं केलं. पण आमच्या घरामध्ये ते वातावरण आहे, असं काही लागलं की असं हे नाही होत, पण आम्ही बघतो एवढं. पण तरी पण ते जरा जास्तच ओव्हर होतं त्यामुळे आम्ही, तर प्लीज विथ फॅमिली नका बघू. एंड काय जाऊ दे, मी काय सांगत नाही आता, तुम्हीच बघा. मी जाऊ का? नाही नाही, अजिबात नाही. इथे माझं एडिटिंग चालू आहे, इथे अमोलचं काम चालू आहे आणि त्याची आता कंटिन्यू आफ्टरशिप लागली. येस, आणि पाणी आलंय तर आता इथे माझं काम पण चालू झालं. मशीन लावले लावली म्हणजे लावते, ते त्याचा आवाज आहे ना. मशीन चालू नाही केली म्हटलं आधी बोलते आणि मग चालू करते. तर मग काय नाही, आता व्हिडिओ एडिट करायला घेतला आहे तर व्हिडिओ संपवूया. पण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा जर चॅनलवरती नवीन असाल तर. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत ओके डाडा बाय. बघितलं आज अमोल होतं, मी अजिबात अमोलला मिस नाही केलं. ते किती कामात असलं तरी ओके डाडा बाय करायला तो आवाज देतोच. आणि बाय द वे चेंज केलं कारण त्या कुर्तीमध्ये जीव गुदमरला होता माझा.